नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। मुंबईतून निघालेल्या महात्मा गांधी संवाद यात्रेचे धुळ्यात करण्यात आले स्वागत। दिल्ली बाते अमन की यात्रेचे धुळ्यात करण्यात आले स्वागत। देवपूर बस स्थानकातील पोलीस चौकीत पोलिसांची नियुक्ती करावी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन। मतदार नोंदणी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली याचिका। भीमनगर येथे गरजू महिला भगिनींना शिलाई मशीनचे करण्यात आले वाटप। आणि लाडशाकी वाणी समाज गीतांचा 7 ऑक्टोबर रोजी होणार विमोचन सोहळा। आता बातमीपत्रा विस्ताराने। महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्त मुंबई येथून काढण्यात आलेली संवाद यात्रा धुळे शहरात दाखल झाली। या संवाद यात्रेचे राजेंद्र छत्रे स्वागत करण्यात आले। यावेळी जयंत मटकर यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तसेच खरे गांधी जनतेपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने गांधी संवाद यात्रा काढण्यात आली आहे। गांधीजींच्या 150व्या जयंती निमित्ताने मुंबई येथून काढण्यात आलेली ही संवाद यात्रा धुळे शहरात दाखल झाली। शहरातील राजेंद्र छात्रालयात एका कार्यक्रमात या संवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले। यावेळी जयंत मटकर, आबा कांबळे, डॉक्टर शिवचरण सिंह ठाकूर, लक्ष्मण गावंडे, मधुकर शिसट, कैलास पाटील, दीपक पाटील, प्राध्यापक जसपाल सिसोदिया, प्रणव शिंदे, विनोद पगार आदी मान्यवर उपस्थित होते। सुरू झाली तशी तर बाची 11 एप्रिल 2018 पासूनच सुरू झाली, कारण बा म्हणजे कस्तुरबा बापूपेक्षा 6 महिने मोठ्या होत्या, तुम्हाला माहीत असेल कदाचित। तर या शतकोत्तर सुवर्णमय जयंती उत्सवाच्या प्रित्यर्थ गांधी विचाराचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून आणि आज ज्या परिस्थितीत गांधीवर जे ओरखडे ओढल्या जात आहेत त्याचंही निराकरण व्हावं, गांधीबद्दल काय काय कॉमेंट्स किंवा व्हॉट्सअपवर काय काय ताशेरे ओढल्या जातात हे सगळं तुमच्यापर्यंत यावं, म्हणजे काय म्हणजे जे आहे त्याचं निराकरण व्हावं, विवेचन व्हावं आणि खरा गांधी तुमच्यापर्यंत पोचावा म्हणून महाराष्ट्र प्रदेश सरदार मंडळानं पुढाकार घेऊन आबाच्या नेतृत्वात ही यात्रेचं आयोजन केलं आहे। बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि त्याची गरज आहे समाजात असंही वाटायला लागलं आहे। तर त्या अनुषंगानं ही यात्रा आमची जाती आहे। गांधीबद्दल बरंचसं काही सांगता येईल, बोलता येईल, पण गांधींना जे सांगितलं किंवा केलं ते स्वतः पहिल्यांदा आचरणात केलं आहे। स्वतःच्या आचरणात गांधींना ज्यावेळेस सुरुवात केली आणि त्यानंतरच लोकांना त्यांनी सांगितलं, त्यात त्यांना कधी थोडं अपयशही आलं असेल पण त्यांनी ते नंतर त्याची दुरुस्ती केली आणि आपल्या सत्याच्या प्रयोगामध्ये त्यांनी सगळ्या त्या ज्या चुका होत्या ज्या त्यांनी केल्या असतील त्या सत्य बोलण्याच्या त्या क्षमतेमुळे त्यांच्या त्यांनी जे व्रत अंगीकारलं एकादशी व्रतातलं त्यामुळे त्यांनी ते सगळं पुस्तकातून आपल्यासमोर मांडलेलं आहे। आपलं मन त्या पुस्तकातून सगळं मोकळं केलेलं आहे आणि हा माणूस किती काम करत होता याचं एक थोडंसं उदाहरण म्हणजे ते मी 4 दिवस मी 4 वेळा वाचलं आहे तरी अजूनही माझ्या पाठ नाही आहे, मी ते लिहून ठेवतो आहे माझ्यासमोर तुम्हाला सांगण्यासाठी। आणि तसं 1915 गांधीजी आफ्रिकेतून आपल्या भारतात आलेत आणि त्यांना कुकलेजींनी जी सल्ला दिली की बा तुम्ही पहिले भारत भ्रमण करा आणि त्यानंतर भारताबद्दल तुमचं मत ठरवा, काय करायचं काय नाही करायचं, तर 1919 जो रोलॅक कॅट आला तेव्हापासूनच गांधीजी आपल्याला खरं म्हणजे परिचित झाले आणि 1919 ते 1947 हा त्यांचा 28 वर्षाचा जवळपास कार्यकाल आहे। त्यांनी त्यातल्या हयातीत आपल्या या सगळं जे काम केलं ते 28 वर्षात 6.5 वर्ष त्यांचे तुरुंगात केले आणि या 6.5 वर्ष जर गेले तर 21.5 वर्षात कामच त्यांनी इथं केलं आहे। रोज 18 तास ते काम करत होते।
बाते अमन की अर्थातच राष्ट्रीय एकात्मता यात्रा केरळ ते दिल्ली काढण्यात आली आहे. या यात्रेचे गुरुवारी सायंकाळी धुळे शहरात आगमन झाले. त्यावेळी सामाजिक संस्था संघटनांकडून यात्रेचे स्वागत करण्यात आले. या शांती यात्रेत सर्वच महिला सहभागी झाल्या आहेत. केरळ येथून 20 सप्टेंबर पासून बाते अमन की राष्ट्रीय एकात्मता यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत सर्वच महिलांचा सहभाग आहे. यात्रेचा समारोप दिल्ली ते 13 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. सदरची यात्रा गुरुवारी सायंकाळी धुळे शहरात येथून दाखल झाली. त्यावेळी शिवतीर्थ या ठिकाणी धुळे जिल्हा जुचो ओमनिचर असोसिएशन आणि मी धुळेकर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रेचे स्वागत केले. या यात्रेत नवजीवन शेख, माधुरी वर्षणे, नुसरत प्रवीण, मीनाक्षी बिंदुळे, राजकुमारी डोंगर, नुशा दिवान, शपिका, शायना, शाहरुख शेख आदी महिलांचा सहभाग आहे. सदरच्या यात्रेत केरळ, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, जम्मू काश्मीर आदि राज्यातील महिलांचा समावेश आहे. मेरा नाम माधुरी है और मैं दिल्ली से इस यात्रा में जुड़ी हुई हूँ. ऐसी 5 यात्राएं निकल रही हैं, एक जम्मू कश्मीर से, एक केरल से, तमिलनाडु से, आसाम से और एक दिल्ली से. हमारी वाली यात्रा का नाम जो है वो है एकजुटता, जो केरल से स्टार्ट हुई है और आज आपके शहर में पहुंची है. और ये यात्रा ख़त्म होगी 13 अक्टूबर को दिल्ली में. 5ों यात्राएं के यात्री जो हैं वो अमन का संदेश लेकर सब जगह देते हुए दिल्ली पहुँचेंगे, जहाँ पर फाइनल कल्मिनेशन प्रोग्राम होगा. और उसके बाद हम लोग आगे की जो भी रणनीति होगी, स्ट्रेटेजी होगी कि इस मिशन को आगे तक कैसे ले जाएं, उसके ऊपर चर्चा होगी. मैडम आपका नाम क्या है? हर यात्रा में कम से कम 20 से 25 यात्री हैं जो अलग अलग स्टेट से आए हैं. तो कोशिश यही की गई है कि हर यात्रा में विविधता देखने के लिए मिले. हर यात्रा में कम से कम 5 स्टेट के लोग हैं. जैसे हमारी वाली जो यात्रा है एकजुटता, उसमें हमारे पास कश्मीर से भी लोग आए हैं, गुजरात से भी है, महाराष्ट्र से भी है, राजस्थान से भी हैं, दिल्ली से भी हैं और तमिलनाडु से भी है, महाराष्ट्र से भी हैं. तो ये सारी बहनें हैं, हम सारी बहनें मिलकर ये यात्रा निकाल रही हैं. केरला से भी हैं, तो सारी बहनें ये यात्रा इसलिए निकाल रही हैं ताकि अमन और शांति का संदेश जो है वो हर राज्य, हर शहर में लोगों तक पहुँचाया जा सके. दिल्ली में इसका बड़ा कार्यक्रम है जो 13 अक्टूबर में होगा, जहाँ पर 5ों यात्राएँ आके लास्ट में ख़त्म होंगी. धुळे शहरातील देवपूर बस स्थानकातील पोलीस चौकीत पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पोलीस अधीक्षकांना शुक्रवारी देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी निदर्शने केलीत. शहरातील देवपूर बस स्थानकात पोलिसांसाठी स्वतंत्र पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात आली आहे, मात्र ती 24 तास बंदच असते. बस स्थानकालगत काही क्रावाखोरांचा उपद्रव वाढला आहे. त्यांचा विद्यार्थ्यांनी तसेच महिलांना खूपच त्रास होतो. या टवाळखोरांना पायबंद कोण घालणार असा प्रश्न उपस्थित करून या ठिकाणी 24 तास पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना शुक्रवारी देण्यात आले. यावेळी गौरव गोरसे, राजकोळी, आकाश बागुल, भूषण पाटील, सोहिल शेख, दानिश मंसुरी, सनी चव्हाण, रोहन जगताप, नीरज पाटील, एच कापडणे, पप्पू शिरसाट, जयेश शर्मा आदी विद्यार्थ्यांनी निदर्शने केलीत. धुळे शहरातील देवपूर भागातील असलेल्या देवपूर बस स्थानकात असलेल्या पोलीस चौकीत कार्यान्वित करण्यात आलेली आहे, परंतु तिथे पोलीस प्रतिनिधी कोणीही उपलब्ध राहत नाही. धुळे शहरात लगतच्या ग्रामीण भागातील विविध गावातील विद्यार्थी, विशेषतः म्हणजे विद्यार्थिनी, या शहरालगतच्या देवपूर भागात शाळा व महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात. त्यांच्या सहप्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते व देवपूर भागात स्वतंत्र पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात आलेली असून देखील तिथं पोलीस उपलब्ध राहत नाही. त्यामुळं प्रवाशांसह विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. तसेच टवाळखोरांचा उपद्रव वाढलेला असून महिलांच्या व विद्यार्थिनींचा छेडखानीचे प्रकार तिथं घडतात व तिथं पोलीस प्रतिनिधी उपलब्ध राहत नसल्या कारणाने या त्यांच्यावर पायबंद कोण घालणार असा प्रश्न उभा राहतो. तसेच रात्रीच्या वेळी तिथं मद्यपान करताना देखील टवाळखोर हे दिसून येतात व दुसरीकडे बस स्थानकातील कर्मचाऱ्यांची अरेरावीची भाषा व अशा तक्रारी देखील विद्यार्थ्यांच्या आमच्याकडे आलेल्या आहे. वाहन चालक व तसेच बस कंडक्टर हे अधिकृत थांबे असून देखील ते विद्यार्थ्यांना बसवत नाही. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक साहेबांनी देवपूर बस स्थानकावर पोलिसांची नियुक्ती करावी, लवकरात लवकर या प्रकरणात दखल घ्यावी असे पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही विनंती करतो व त्यांना निवेदन देतो.